नांगनूर येथे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून निप्पाणीच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी व सुप्रिया पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी अमृता पाटील होत्या. यावेळी 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याचा प्रचार करण्यात आला. माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे शोषण होत आहे. बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले जात आहे. आगामी विधानसभेच्या मतदानामध्ये काकासाहेब पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले. आज सगळ्या गावकऱ्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतोय आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्यावर राहू दे अशी मी तुमच्याकडून सगळ्यांना विनंती करते. आज मी या नांगनूर गावाचा आभार मानत नाही, कारण हे नांगनूर गावाची आम्ही जोशी परिवार ऋणीच आहोत आणि आपण कायम तुमच्या ऋणातच राहणं पसंत करू असं मी जोशी परिवाराकडून सांगते. तर ह्या बचत गटाच्या माध्यमातून जे महिलांची पिळवणूक होत आहे तर ती अगदी आपण म्हणजे विचार आणि कल्पना सुद्धा करू शकत नाही असं आहे. तर आता यांनी हळदी कुंकूचा विषय काढला तर 5 वर्षांमध्ये एकदाही त्यांनी हळदी कुंकू घेतलेलं नव्हतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अगदी ह्याच वेळेला हळदी कुंकूची आठवण झाली त्यांना. अगदी अशी आठवण झाली की ती आठवण हळदी कुंकूच्या वेळेला न होता अगदी इलेक्शनच्या तोंडावर झाली. हळदी कुंकू हे आपण सर्वसाधारण जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेला करतोय, पण त्यांचं हळदी कुंकू त्याच्यापेक्षा पुढे गेलं. अगदी गल्ली बोळात कुठेही सोडले नाहीत, निप्पाणीत तरी वार्डा वार्डातनं हळदी कुंकू घेतलं. अध्यक्ष अमृता पाटील म्हणाल्या, काँग्रेस सरकारने गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे काका पाटील यांनाच निवडून द्या असे सांगितले. पूर पाठिंबा मिळत आहे, त्यावरून मला असं वाटतं की साहेबांचा विजय हा निश्चितच आहे. आणि इथं सुद्धा आल्यावर मला पण असं वाटलं की तुमच्या इथल्या महिलांनी सगळी म्हणजे कोणाला मतदान करावं किंवा कोणाला करू नये हे पण इथल्या महिलांनी दाखवून दिलंय. त्यामुळं आणि शुभांगी वहिनींनी पण सुप्रियाताईंनी पण सर्वांनी सांगितल्यामुळं मला आता काय सांगायची काही गरज नाही आहे असं मला वाटतंय. कसं आहे, एकत्र येण्याने सुरुवात होते, एकत्र राहण्याने प्रगती होते. तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्र कार्य केल्यावर विजय होतो. तर हा विजय हा आपण मिळवायचाच आहे आणि मिळवून देणारच अशी अपेक्षा मी सर्वांकडून व्यक्त करते. आणि 12 मे रोजी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी विचार करून मतदान करावं ही अपेक्षा सर्वांकडून व्यक्त करते. शुभांगी खद्रे, उमाताई पाटील, सुप्रिया पाटील, बनाबाई बन्ने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नांगनूर गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.